उत्तर प्रदेश की राजधानी लखनऊ मध्ये घडलेल्या हत्येने पालकांची झोप उडालेली आहे। मुलाने केलेल्या कृत्याने त्यांच्या कुटुंबियांना धक्काच बसला। 16 वर्षाच्या मुलाने आपल्या आईला गोळ्या घातल्या यावर लोकांचा विश्वास बसणार नाही, पण खरं आहे असं सांगितलं जात आहे की त्याची आई मुलाला सतत पबजी खेळण्यास मनाई करत असे, त्यामुळे संतापल्याने मुलाने आईची हत्या केली आणि पार्टी करत राहिला। शनिवारी आणि रविवारी मध्यरात्री ही घटना घडली। 16 वर्षाच्या मुलाने वडिलांच्या परवाना असलेल्या पिस्तूलने आईवर गोळी झाडली। आईवर गोळ्या झाडल्यानंतर तो 3 दिवस अगदी आरामात आणि कोणतीही काळजी न करता पार्टी करत राहिला। या दरम्यान त्याने बहिणीला धमकावलं। ज्या घरात आईचा मृतदेह पडला होता त्याच घरात मित्रासोबत ते क्रिकेट खेळत त्यांच्यासोबत पार्टी करत होता। मृतदेहाचा दुर्गंध लपवण्यासाठी तो रूम फ्रेशनर वापरायचा। हे रहस्य उघड झाल्यानंतर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे। महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत रहा टाइम्स टुडे टीव्ही। सोबतच शेअर करा, सबस्क्राइब करा आणि हां, बेल आयकॉन प्रेस करा।